कोरोना काल में ऑनलाइन एजुकेशन चल रहा था सभी स्कूल की ओर से ऑनलाइन में पढ़ाई की जा रही थी ऐसे में स्कूल फीस का मामला सामने आया है गुरुवार को शहर के संस्कार विद्यासागर स्कूल के अभिभावकों ने स्कूल फीस को लेकर स्कूल के सामने धरना प्रदर्शन किया कोरोना इस एक नाम ने इंसान की जीवन शैली को बदल ही दिया है कोरोना के कारण किसी ने अपने को खोया है तो किसी ने अपनी नौकरी खोई है जिनके पास नौकरी है उन्हें भी तनखा बराबर नहीं मिल रही है कोरोना ने शैक्षणिक प्रणाली भी बदल डाली है अब ऑनलाइन पढ़ाई चल रही है इसका टेंशन जितना बच्चों पर है उतना ही उनके पालकों पर भी है मगर इससे भी ज्यादा टेंशन पालकों को है वो है स्कूल फीस का पहले ही तनखा नहीं है और स्कूल प्रशासन भी फीस कम देकर है ऐसा ही एक मामला बुधवार को शहर के संस्कार विद्या साखर स्कूल में सामने आया है स्कूल के सभी अभिभावकों ने सुबह से ही बड़ी संख्या में स्कूल के सामने फी कम हो जाती पालक मंच तयारो इस मांग को लेकर धरना प्रदर्शन किया अभिभावकों का कहना है कि पिछले दो साल से हम स्कूल प्रशासन से यह मांग कर रहे हैं मगर प्रशासन इस और ध्यान नहीं दे रहा आम्ही संस्कार विद्या सागर या शाळेतील पालक वर्ग आहे आणि आम्ही आज इथे सर्व एकत्रित या साठी जमलेला मागील डिसेंबर महिन्यापासून आमच्या सर्व पालकांची आर्थिक परिस्थिती ख खराब असल्यामुळे आणि गव्हर्नमेंटने जे यांना निर्देश दिलेले आहे त्या त्याला फॉलो करण्यासाठी आम्ही सतत यांना निवेदन देत आहे की आम्ही जे ऑनलाईन क्लासेस आहे त्याचे फक्त आम्ही ट्यूशन फी भरणार आहोत परंतु यांनी आम्हाला त्याची काही दाद न देता आज आम आम्ही इथे जवळपास पन्नास वेळा आलेला आहे तरी आम्हाला काही यांनी प्रतिसाद दिलेला नाही तुम्हाला फी पूर्ण भरावं लागेल अशा प्रकारे हे केलं आहे आमचं मागणं हेच आहे की मागच्या वर्षीची पॅन्डेमिक इयरमध्ये आमची जी फीज आहे ती फक्त ट्युशन फी फक्त आम्ही द्यायला सर्वेच तयार आहोत त्याच्या व्यतिरिक्त आम्ही यांना काहीच म विनंती करत नाही आणि सेकंड थिंग आम्ही हे म्हणत आहे की ह्या वर्षीची जी फी स्ट्रक्चर आहे ह्या वर्षीचं फी स्ट्रक्चर तुम्ही पी टी एचं पहिले गठन करून त्यांची मिटिंग करून जी फायनल जी अमाऊंट हे होते ती आम्ही सर्व द्यायला तयार आहे कारण वर्षी पण ऑनलाईन क्लासेस राहणार आहे त्यामुळे फिजिकल क्लासेस होणार नाही फिजिकल क्लासेसच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहे त्याची हे जोडून यांनी फीज यावर्षीची ट्यूशन फी जी आहे ती निर्धारित केली ते आम्हाला मान्य नाही साथी की इस बात की शिकायत शिक्षण उपसंचालक मुख्यमंत्री पंतप्रधान कार्यालय मे है मगर वहाँ से भी कोई इत्साब नाही मिला है अभिभावकों का कहना है कि वे फीस देने के लिए तैयार है मगर बाकी चार्ज जो लगाए गए हैं वो भरने पर हमारा विरोध है એટલે મેનેજમેન્ટને આપળ બાળ ભરતે બद्दल माझे म्हणणे आहे કે त्या दिवशी आम्ही तिथे पण बाल भरतन आम्ही कंप्लेंट टाकली त्या दिवशी पण चार तास पाच तास आम्ही मोर्चा केला पण त्याने वेट दिला तर त्या दिवशी ते आलेले नाही नंतर आम्हाला त्या दिवशी आम्ही प्रेशर टाकल्यामुळे त्या दिवशी त्यांनी आम्हाला आश्वासन दिले की दोन दिवस आम्ही काम करू पण दोन दिवसांतर आम्ही झेडपीला गेल्यानंतर तिथून त्यांनी पड काढला त्यांनी हा शब्द वापरला की तुमच्यात जे असेल ते तुम्ही करून टाका मी म्हणतो ऑफिसर तुम्हाला काय आमच्यासाठी नेमलेलं आहे का, का तुम्ही स्वतःच्या वापरासाठी ऑफिसर तुम्ही नेमलेला आहे तर माझं म्हणणं आहे की मुख्यमंत्री साहेबाला की ह्या ऑफिसरला तुम्ही सस्पेंड करा त्याला त्याची जबाबदारी समजत नाही आहे त्याला जाणीव करून द्या त्यांनी त्या हा शब्द वापरला की तुम्ही शंभर लोक माझ्या ऑफिसला या म्हणून तर यासाठी त्या ऑफिसरला इथे ठेवलेला आहे का आम्ही एकच मागणी आहे की त्या वंजारी साहेबाला सस्पेंड केलं पाहिजे त्यांनी फक्त नॉमिनल हे करतात पण ऍक्शन घेत नाही पण आता मुख्यमंत्री साहेबांनी त्याच्यावरती ऍक्शन घेतलेला पाहिजे कॅमेरा पर्सन राजकुमार बोहट के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट